चांदवड तालुक्यातील दिग्वत भोपाणे, हिरापूर, जोपूळ, उगाव, रायपूर, भडाणे या गावांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 15 वाड्यात चांदवड तालुक्यातील 39 ते 50 मोर पाण्यापासून व उष्णता यामुळे मरण पावले आहे. या संदर्भात नागरिकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या मोरांसाठी चांदवड वनीकरण कार्यालय येथे एक प्लास्टिक कापड्याचे शेड तयार करून त्यांना शेडमध्ये ठेवण्यात आले. परंतु मोर जिवंत आहे की मेले याकडे मात्र वनीकरण कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकारी ढुंकून देखील बघण्यास तयार नाही. हे कळताच आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता शेडमध्ये 7 मोर असून त्यापैकी 3 मोर मृत अवस्थेत आढळून आले. वनीकरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे मोर मयत झाले असे नागरिकांचे म्हणणे आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.